भावसार समाजाची कुलस्वामिनी म्हणजे हिंगलाज देवी। या हिंगलाज देवीची सोलापूर येथील तब्बल 126 वर्ष जुनी मूर्ती धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळामध्ये संशोधनासाठी आणण्यात आली आहे। राजवाडे संशोधन मंडळामध्ये इतिहासकालीन विविध वस्तू आणि मूर्ती ठेवण्यात आल्यात। आता हिंगलाज देवीची मूर्ती पाहण्यासाठी स्थानिक आणि अभ्यासूंची गर्दी होती आहे। याचा आढावा घेतलाय गोविंद शेळके यांनी। तर हिंगलाज देवीची ही मूर्ती सध्या संशोधनासाठी आणली गेली आणि याचा आढावा घेतलाय धनंजय दीक्षित यांनी। इतिहासकालीन वस्तूंचं संग्रहालय म्हणून धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळाची ओळख आहे। या ठिकाणी विविध प्राचीन आणि पुरातन अशा वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी भावसार समाजाची कुलस्वामिनी असलेल्या श्री हिंगलाज देवीची मूर्ती या ठिकाणी आली आहे। ती सोलापूरवरून ही आलेली मूर्ती तब्बल 126 वर्ष जुनी असून ही मूर्ती आपण या ठिकाणी बघू शकतोय की कशा पद्धतीची ही मूर्ती आहे। या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ अशी ही मूर्ती आहे आणि तब्बल 126 वर्षांचा इतिहास या मूर्तीला लाभल्याचं सांगण्यात येत आहे। आणि सोलापूरवरून सध्या राजवाडे संशोधन मंडळात ही मूर्ती या ठिकाणी संशोधनासाठी आणण्यात आली आहे। त्याच्यामुळे आता पुढील काही दिवसांमध्ये पुढील काही वर्षांमध्ये या ठिकाणी इतिहासाचे अनेक अभ्यासक येतील आणि त्यांच्याकडून या मूर्तीवरती संशोधन केलं जाईल की नेमकी ही मूर्ती कोणत्या कालखंडातील आहे। 126 वर्षांची जरी ही मूर्ती सांगितली जात असली तरी नेमकी ही मूर्ती कोणत्या पाषाणापासून बनवण्यात आली आहे, तसेच या मूर्तीचा नेमका इतिहास काय आहे, भावसार समाजाची कुलस्वामिनी असलेली हिंगलाज देवीचा नेमका इतिहास काय आहे आणि सोलापूर येथे ही मूर्ती स्थित होती म्हणजे नेमकी कधी ती मूर्ती या ठिकाणी आली, या संदर्भातले अनेक अभ्यासकांकडून आता त्या संदर्भात संशोधन केलं जाणार आहे आणि याच्यातून अनेक माहिती आता पुढे समोर येणार आहे। विविध आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला अनेक स्थापत्य कलेचा आणि विविध मूर्त्यांच्या शास्त्रांचा एक मोठा इतिहास लाभलेला आहे। त्याच्यामुळे आता ही भावसार समाजाची कुलस्वामिनी असलेली हिंगलाज देवीची तब्बल 126 वर्षांची जुनी मूर्ती आता नेमकी कोणत्या काळातील आहे, तिचा नेमका इतिहास काय आहे, हे देखील आता भविष्यात पुढे येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।